विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत ह्या पाठामध्ये आपण राजकीय पक्षांच्याबद्दल माहिती मिळव मिळवली राष्ट्रीय पक्षांचं राजकीय पक्षांचं उद्दिष्ट काय असतं भारतामध्ये या राजकीय पक्षांचं स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेलं या पद्धतीची माहिती आतापर्यंत आपण मिळवली आता, आता भारतामध्ये विविध असलेल्या राष्ट राजकीय पक्षांची माहिती आपण या पुढील पाठामध्ये घेणार आहोत पुढील घटकामध्ये घेणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधानाच्या माध्यमातून आपण या देशात लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही लोकशाहीच्या माध्यमातून या देशावर राज्य करण्याचा कार्यक्रम विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून करत आलेले आहेत या देशाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांची स्थापना त्यांची विचारसरणी आणि त्यांना मिळालेला जनाधार पाहिलेला आहे या देशांनी राष्ट्रीय पातळीवर घडलेले अनेक राजकीय पक्ष या राजकीय पक्षांनी केलेला संघर्ष या राजकीय पक्षांनी त्यांच्या विचारसरणीच्या माध्यमातून सत्ताप्राप्तीनंतर केलेले लोककल्याणाचे कार्य हेही या देशाने अनेकदा पाहिलेले त्याचबरोबर या देशामध्ये प्रादेशिकतेच्या माध्यमातून भाषेच्या माध्यमातून ज्या प्रादेशिक पक्षांची निर्मिती झाली ते प्रादेशिक पक्षही या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण पाहिलेले आहेत या राजकीय पक्षांच्या माध्यमातून राज्याची विधानसभेतून मिळालेली सत्ता आणि केंद्र शासनाची देशपातळीवर लोकसभेच्या माध्यमातून मिळालेली सत्ता या दोन्ही सत्ता प्राप्त करण्याचं एकमेव उद्दिष्ट या राजकीय पक्षांचं आजपर्यंत राहिलेलं आहे मग ज्या राजकीय पक्षांना लोकसभेच्या देशाच्या एकूण जागांपैकी तीन टक्के जागांचा मताधिकार मिळत असेल किंवा ज्या राजकीय पक्षांना एकूण चार सदस्य देशातील कुठल्याही तीन राज्यातून लोकसभेवर प्राप्त झाले असतील तर अशा राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो आणि ह्या देशातल्या काही राष्ट्रीय पक्षांची माहिती आपण आता पुढील पाठामध्ये पुढील भागामध्ये घेणार आहोत त्यानंतरच्या घटकामध्ये ज्या पद्धतीने देशात राज राष्ट्रीय पातळीवरचे काही राजकीय पक्ष आहेत त्याच पद्धतीने ह्या देशामध्ये राज्य पातळीवर प्रादेशिक पातळीवर कार्य करणारे काही पक्ष देखील आहेत या सुद्धा आपण माहिती या घटकामध्ये घेणार आहोत सर्वप्रथम आता आपण देशातील राष्ट्रीय पातळीवर असलेले राजकीय पक्ष त्यांची विचारधरणा त्यांची विचारधारा त्यांची ध्येय धोरणे त्यांची स्थापना त्यांनी मिळवलेली सत्ता या संदर्भातली माहिती या घटकात आपण घेऊया धन्यवाद